नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका सौ जयश्री वाहुळ तुम्हाला सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण चौथे प्रकरण व्यवसाय सेवा बारावीचा ओ सी एम विषयाचे हे प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येथून पुढील सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीचे मराठी भूगोल अर्थशास्त्र एस पी आणि ओ सी या सर्व विषयांचे सर्व प्रकरणांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत काही राहिलेले व्हिडिओज अपलोड करणार आहेत यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला पाहिजा आहे अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे टिंबटिंब वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते याचं उत्तर आहे रस्ते वाहतुकीमुळे दुसरं आहे टिंबटिंब समय उपयोगिता निर्माण करते तर यामध्ये गोदाम हे समय उपयोगिता निर्माण करत असते तिसरा आहे नाशवंत वस्तू टिंबटिंब गोदामात साठवल्या जातात तर नाशवंत वस्तू या शीत गोदामात साठवल्या जातात चौथा आहे जहाज बंदरावर असताना सर्व धोक्याचा समावेश टिंबटिंब विमापत्रात होतो तर यामध्ये बंदर धोके यामध्ये होत असतो यानंतर आयुर्विम्यास टिंबटिंब तत्व लागू होत नाही तर याचं उत्तर आहे आयुर्विम्यास नुकसान भरपाई हे तत्व लागू होत नाही पुढील प्रश्न ब आहे योग्य जोड्या जुळवा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये वाहतूक सेवा याची जी जोडी आहे ती म्हणजेच जलद वाहतुकीची साधन हे आहे हवाई वाहतूक म्हणजे विमान वगैरे लवकर जलद त्या ठिकाणी पोहोचतं त्यानंतर गोदाम सेवा म्हणजे साठवण ही समय उपयोगिता आहे यानंतर क आहे पैसे पाठविणे तर ही वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सपर्ट ही सेवा आपल्याला सांगता येईल त्यानंतर ड आहे नलिकेद्वारे वाहतूक म्हणजे पाईपलाईनद्वारे जी वाहतूक असते ती पेट्रोलियम आणि गॅसची असते यानंतर ई या आहे व्यावसायिक सेवा ही अमूर्त स्वरूप व्यवसाय व्यवसाय सेवा हा आपल्याला दिसून येत नाही ह्याला अमूर्त स्वरूप हे आपल्याला उत्तर सांगता येईल पुढील प्रश्न क आहे खालील वाक्यांसाठी योग्य शब्द शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा यामध्ये पहिला प्रश्न आहे केंद्र शासन राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मालकी व्यवस्थापन आणि नियंत्रण असलेला गोदामाचा प्रकार तर याचं उत्तर आहे सरकारी गोदाम या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर दुसरं आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना वस्तुस्थिती माहिती इत्यादीचे देवाणघेवाण करण्याची कला ती म्हणजे संप्रेषण तिसरं आहे एकाच रुळावरून धावणारी रेल्वे त्याला मोनोरेल म्हणतात यानंतर चौथा आहे पेट्रोलियम आणि वायूच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा वाहतूक मार्ग याला पाईपलाईन वाहतूक म्हणतात आणि पाचवा आहे देशभरातील भूपृष्ठ वाहतुकीचा विकास करणारे मंत्रालय याला भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे करत असते पुढील प्रश्न ड आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा पहिला प्रश्न व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यावसायिक सेवा महत्त्वाच्या आहेत हा प्रश्न बरोबर आहे दुसरा आहे चालू खाते कर्मचारी उघडतात हे चुकीचं आहे तिसरं आहे ई एफ टी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर तर हेही चुकीचं आहे त्यानंतर चौथा आहे हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे हे देखील चुकीचं आहे पाचवा आहे इंटरनेट ही जागतिक स्तरावरील संगणकाचा विशिष्ट प्रणालीने संगणकांना जोडणारे माध्यम आहे हा प्रश्न बरोबर आहे यानंतर ई आकडा आहे गटात न बसणारा शब्द शोधा पहिला आहे प्राथमिक पतसंस्था सहकारी संस्था राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक आणि विनिमय बँक यामध्ये विनिमय बँक हा घटक जो आहे तो वेगळा आहे यानंतर दुसरा आहे नाबार्ड आ, आर बी आय सीडबी आणि एक्झिम तर यामध्ये आर बी आय ही सगळ्यांवर ऑच ठेवणारी बँक आहे त्यानंतर तिसरा आहे थेट मेल, लॉजिस्टिक पोस्ट व्यावसायिक पोस्ट आणि पार्सल तर या यामध्ये पार्सल हा जो ऑप्शन आहे हा वेगळा आहे यानंतर चौथा आहे इंडोमेंट विमा पॉलिसी संपूर्ण जीवन विमा पैसे परतावा योजना आणि सर्वसमावेशक विमापत्र तर यामध्ये सर्वसमावेशक विमापत्र हे वेगळं ऑप्शन आहे पर्याय आहे अशा प्रकारे क ड आणि ई आपल्याला या, या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे पुढील प्रश्न आहे फ खालील विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बँक हा शब्द टिंबटिंब फ्रेंच शब्दापासून आला आहे तर बँको या फ्रेंच शब्दापासून दुसरा आहे टिंबटिंब गोदाम नाशवंत वस्तूसाठी साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देतात तर शीतगृह गोदाम तिसरा आहे टिंबटिंब विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरवला जातो यामध्ये ताफा किंवा एक गठ्ठा मोबाईल फोनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधेला टिंबटिंब बँकिंग असे म्हणतात तर मोबाईल बँकिंग असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा पहिला अ गट आहे आ, त्या ठिकाणी दिलेले नाही आहेत तर त्याचं उत्तर आपल्याला आर टी जी एस आहे आरटीजीएस म्हणजेच तात्काळ निधी वर्ग करण्याची सुविधा त्यानंतर दुसरं आहे दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे कर्ज तर दीर्घ मुदती कर्ज त्याला म्हणता येईल तिसरं आहे आवर्ती ठेव हे त्याचं उत्तर आहे मग आवर्ती ठेव म्हणजेच कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी उघडलेले खाते यानंतर चौथं आहे मध्यवर्ती बँक बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था ही मध्यवर्ती बँक असते त्यानंतर पाचवा आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी वित्तीय संस्था होय पुढील प्रश्न ह हो आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे डेबिट कार्ड म्हणजे काय तर डेबिट कार्ड म्हणजे असे कार्ड ज्याचा उपयोग बचत चालू खातेदार स्वतः जवळ रोख पैसे न बाळगता या कार्डच्या साह्याने खरेदी करू शकतात व देणे देऊ शकतात नंतर ही रक्कम त्याच्या खात्यावर जमा केली जाते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे विषय बाब म्हणजे काय उत्तर आहे विषय बाब म्हणजे ज्या कामा ज्या कारणासाठी विमा उतरवलेला आहे ते कारण म्हणजे विषयबाब आहे तर यामध्ये जीवन जहाज माल मालमत्ता इत्यादी हे विषयबाबमध्ये इत्या। येतील दुसरं आहे सरकारी गोदाम म्हणजे काय तर त्याचे उत्तर आहे संपूर्ण सरकारची मालकी असलेले सरकारचे नियंत्रण असलेले व वे व्यवस्थापन असलेल्या गोदामाला सरकारी गोदाम किंवा शासकीय गोदाम असे म्हणतात मग यामध्ये छोटे व्यापारी शेतकरी व्यावसायिक यांना काही नाममात्र भाडे आकारून माल साठवणुकीची सोय त्या ठिकाणी केलेली असते चौथा प्रश्न आहे हवाई वाहतूक म्हणजे काय उत्तर आहे वाहतुकीचा असा प्रकार की ज्याद्वारे जमिनीवरून म्हणजेच आकाश मार्गे व्यक्तींची व मालाची वाहतूक केली जाते व यासाठी विमाने हेलिकॉप्टर्स यांचा उपयोग केला जातो त्याला हवाई वाहतूक असे म्हणतात तर पुढील पाचवा प्रश्न आहे संदेशवहन म्हणजे काय उत्तर आहे संदेशवहन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना वस्तुस्थिती माहिती इत्यादींची देवाणघेवाण करणे म्हणजेच वहन होय पुढील पाचवा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे बँका विकर्ष सवलत बचत खातेदारांना उपलब्ध करून देतात तर या ठिकाणी बचत खातेदारांना खातेदारांना नसून चालू खाते उपलब्ध करून देतात दुसरा आहे सेवा दृश्य स्वरूपात असतात तर सेवा या अदृश्य स्वरूपामध्ये असतात विमा व्यवसायातील धोके वाढविण्यास मदत करते तर वाढविण्यास नसून कमी करण्यास मदत करते चौथा आहे विदेशी बँक ही राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे तर विदेशी बँक नसून ती मध्यवर्ती बँक ही राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे तर आर टी जी एस म्हणजे रिझनेबल ग्रॉस सेटलमेंट तर हे नसून रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट आहे त्यानंतर पुढील जो हा प्रश्न आहे योग्य क्रम लावा या ठिकाणी दावा अपघात पॉलिसी घेणे नुकसान भरपाई तर याचा योग्य क्रम आहे पॉलिसी घेणे नंतर अपघात त्यानंतर दावा आणि त्यानंतर नुकसान भरपाई यानंतर ईमेल आंतरदेशीय पत्र आणि कुरिअर तर यामध्ये आंतरदेशीय पत्र आहे त्यानंतर कुरिअर आणि त्यानंतर ईमेल अशा प्रकारे आपल्याला योग्य क्रम Lào Tì.